कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेची बैठक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होती आहे. संघटना अध्यक्ष अशोक वालाम यांना यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवल्याचं बोललं जात आहे. वालाम यांचं विनायक राऊत यांच्यावर असा आरोप आहे. जाणीवपूर्वक सहभागी करून घेतलं नाही असा वालम यांनी विनायक राऊत यांच्यावर आरोप केलाय. नाणार संदर्भातली एक महत्वाची बैठक होतीये. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक आहे. मात्र या संघर्ष समितीचे वालम यांना या सगळ्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवल्याचा आरोप त्यांनी केलाय. आपण यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दिनेश, ही महत्वाची बैठक होती आहे, मात्र वालम यांना जाणीवपूर्वक दूर ठेवल्याचा त्यांनी आरोप केलाय. काय नेमकं घडलंय, काय या बैठकीत सध्या चर्चा होणार आहे? नक्कीच भूषण, मी सध्या मातोश्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कलानगरच्या प्रवेशद्वारावर आहे. मातोश्रीमध्ये सध्या महत्त्वाची बैठक होते आहे. रिफायनरी विरोध जो आहे, रत्नागिरीमध्ये नाणार परिसरात जी रिफायनरी येते आहे त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे, आणि ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी ही महत्त्वाची बैठक सध्या मातोश्रीवर सुरू आहे. कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटना त्याचे पदाधिकारी आणि काही ग्रामस्थही या बैठकीत सहभागी आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे या संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांना मात्र या बैठकीत सहभागी करून घेण्यात आलेलं नाही आहे. आपल्यासोबत स्वतः अशोक वालम आहेत, आपण त्यांच्याशीच थेट बोलणार आहोत. महत्त्वाची बैठक होते आहे, विरोध का आहे हे म्हणणं ऐकून घेतलं जात आहे. तुमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आतमध्ये आहेत, पण तुम्हाला या बैठकीत सहभागी करून घेतलेलं नाही, काय नेमकं कारण आहे? याचं कारण आता ते ज्याने विरोध दर्शवला आहे मला येण्यासाठी आतमध्ये, त्या रत्नागिरीचे सन्माननीय खासदार, त्यानेच ह्याचं उत्तर देणं योग्य वाटेल. कारण मी कोण अंतर्ज्ञानी आहे, मला का बसवलं आहे, बाहेर थांबवलं आहे? मला आदेश आला, त्यांच्याकडून फोन आला खासदारांकडून आमच्या ग्रामीण समितीच्या अध्यक्षाला की अशोक वालम, संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम सोडून बाकी कोणी आलं तरी चालेल. माझा त्यांना प्रश्न आहे, मला बसवण्याचं पाठी कारण काय? एक तर मला, मी संघटनेचा अध्यक्ष म्हणून मला बाहेर बसवलाय, संघटनेचा अपमान आहे. हेच विचारण्यासाठी आमचे सगळे पदाधिकारी आणि ग्रामस्थ जे आतमध्ये गेलेले की सन्माननीय उद्धव साहेब, आमच्या अध्यक्षांना बाहेर थांबवलं, येऊ नको म्हणून सांगितलं, थांबवलं आणि येऊ नको म्हणून सांगितलं, हा आमच्या संघटनेचा अध्यक्ष. पण तुम्हाला काय कारण वाटतं की बैठकीत सहभागी करून न घेण्यामागचं? मी आतापर्यंत जे वस्तुस्थिती आहे ती मी माध्यमांच्या समोर मांडली आहे, आणि शिवसेनेच याला कशी जबाबदार आहे या प्रकल्पाला अशी जी जनतेची तिथल्या समज आहे, कारण उद्योगमंत्री शिवसेनेचे आहेत, उद्योगमंत्र्यांनी काढलेला अध्यादेश आहे, आणि उद्योगमंत्र्यांनी काढलेला अध्यादेश तो जर पाठी घेत नाही आम्ही वारंवार सांगून, म्हणजे याचा अर्थ सर्वांची अशी समज आहे त्या कोकणातल्या जनतेची, हा प्रकल्प शिवसेनेने आणलाय, म्हणून त्याच्यावरती कोकणातल्या जनतेचा जो रोष होता, आक्रोश होता, तो मी माध्यमांच्या समोर मांडला गेला 2 दिवसापूर्वी, आणि त्याचंच कारण असू शकतं असं मला वाटतं की मला या बैठकीपासून बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. कारण मी जर गेलो तर सत्य परिस्थिती तिथे सांगेन आणि बाकी ज्यांचे चेहरे पितळ यांचं उघडं पडेल, म्हणून मला या बैठकीला येण्यापासून वंचित केलंय. तुम्ही उद्धव ठाकरे यांना काही निवेदन दिलेलं आहेत का, किंवा थेट उद्धव ठाकरे यांच्याशी तुमचं काही अलीकडच्या काळात बोलणं झालं आहे का? नाही, बोलणं नाही. आम्ही दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरला आम्ही सन्माननीय उद्धव साहेबांना एक पत्र दिलं आमच्या संघटनेतर्फे, माझ्या सहीनिशी, की सन्माननीय उद्धव साहेब, हा कोकण आजपर्यंत शिवसेनेच्या पाठीशीच उभा राहिलेला आहे, तो मुंबईला असो किंवा गावाला असो, जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या मोठ्या प्रमाणात कोकणवासियांनी शिवसेनेचं मतदान केलेलं आहे, आणि आज शिवसेनेवरती आलेलं आहे रिफायनरीचं संकट. हे संकट जर पाहता, हे संकट ज्या लोकांची इकडची समज आहे, हे उद्योगमंत्री सन्माननीय सुभाष देसाईने अध्यादेश काढून हे संकट आमच्यावरती लादलेलं आहे, तरी कृपया आम्हाला आपली भेट हवी आहे, आम्हाला आपल्याबरोबर चर्चा करायची आहे, आणि ते हा प्रकल्प इथे नको, हे आम्हाला तुम्हाला पटवून द्यायचं कशासाठी नको, त्याच्यासाठी बैठक हवी. परंतु 2 महिने झाले, उद्या 2 महिने होतील 29 तारखेला, आजपर्यंत सन्माननीय उद्धव साहेबांनी त्या पत्राची दखलही घेतली नाही किंवा आम्हाला बोलवलं नाही. नक्कीच दिनेश, आपण पाहतोय की नेमकं कारण काय या संघटनेच्या अध्यक्षांना सहभागी करून न घेण्याचं, हे त्यांनी सांगितलंय. या बैठकीनंतरच खरं तर काय नेमकं कारण होतं हे स्पष्ट होईल. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी.